Welcome back. We are going to start new topic pollination. आपण आधीच्या याच्यामध्ये बघितलंच आहे की डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट हे दोन महत्वाचे जे टॉपिक आहेत आपल्या चॅप्टर मधले मायक्रोस्पोरोजेनेसिस अँड मेगास्पोरोजेनेसिस ह्या आपले कम्प्लीट झालेले आहे लास्ट लेक्चर मध्ये. आज आपल्याला नवीन टॉपिक स्टार्ट करायचा आहे, तो आहे पॉलिनेशन. बघा, व्हॉट इज मीन बाय पॉलिनेशन. आता ऍक्च्युअली पॉलिनेशन इज द प्रोसेस विच इज नेसेसरी टू फर्टिलायझेशन. नेसेसरी टू फर्टिलायझेशन हे स्पेशली प्लांट मध्ये घेतल्या जाणारी प्रोसेस आहे पॉलिनेशनची. ज्या पॉलिनेशन मध्ये मेल गॅमेट आणि ज्याच्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट काय क्लोज आणल्या जातात त्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे पॉलिनेशन. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन हा मॅन्थर टू स्टिग्मा कॉल्ड एज पॉलिनेशन. बघा, जर आपण माहिती ऑलरेडी प्लांट इज इमोएबल, प्लांट इज इमोएबल, प्लांट हा इमोएबल असल्यामुळे त्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे दोन्ही सुद्धा काय जवळ येऊ शकत नाही फॉर फर्टिलायझेशन. तर त्यामुळेच घेतलं जाणारी ही प्रोसेस आहे, नेसेसरी प्रोसेस आहे एंजियोस्पर्म मध्ये घेतलं जाणारी, प्लांट मध्ये घेतलं जाणारी प्रोसेस पॉलिनेशन. आता या पॉलिनेशन ची डेफिनेशन बघायच्या आधी आपल्याला एक थोडसे डायग्राम मी ती कन्सेप्ट क्लिअर करते. ऑलरेडी अंतर लोब मध्ये असणारे जे पोलन ग्रेन्स आहे, पोलन ग्रेन आणि स्टिग्मा ओव्हरी स्टाइल आणि स्टिग्मा ऑलरेडी त्याच्यावर मी दोन्ही हे काढलेले आहे, क्लोरल कोरल सेल सब युनिट काढलेले आहे. हे आहे स्टेमा आणि दुसरं आहे कार्पेट. बघा, तुमच्यासमोर स्ट्रक्चर जे आपण शिकून झालेलं आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे. स्टेमन म्हटलं की तुमच्यासमोर फिलामेंट आणि अँथर आला, फिलामेंट आणि अँथर. ऍक्च्युअली स्टेमन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे फॉर द प्रोड्युसिंग ऑफ मेल गॅमेट, फॉर प्रोडक्शन ऑफ मेल गॅमेट. आणि हे कशासाठी आहे कार्पेट, प्रोड्युसिंग ऑफ फिमेल गॅमेट, फिमेल गॅमेट. आता इथे याच्यामध्ये काय आहे, पोलन ग्रेन्स आहे. काय आहे, पोलन ग्रेन कशामध्ये प्रेझेंट आहे, अँथर मध्ये. कशामध्ये, अँथर लोब मध्ये. आणि हे आहे स्टिग्मा, ही आहे ओव्हरी स्टाइल आणि स्टिग्मा. स्टिग्मा तुम्हाला आधी सांगितलं होतं ऑलरेडी, स्टिग्मा काय आहे, रिसेप्टिव्ह पार्ट आहे, रिसेप्टिव्ह पार्ट ऑफ दी कार्पेट. स्टिग्मा इज द रिसेप्टिव्ह पार्ट ऑफ दी कार्पेट. काय रिसीव्ह करत असेल म्हणून त्याला आपण रिसेप्टॅकल म्हटलेलं आहे, रिसेप्टॅकल पार्ट म्हटलेला आहे. कारण तो कशाला रिसीव्ह करतो, पोलन ग्रेनला रिसीव्ह करतो, ग्रेनला रिसीव्ह करतो. तर ही जी प्रोसेस आहे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा कॉल्ड एज पॉलिनेशन. बघा, कन्सेप्ट क्लिअर करून ठेवा, कारण वारंवार हा आपला पॉइंट आपला होणार नाही आहे. तर व्हॉट इज मीन बाय पॉलिनेशन, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा कॉल्ड एज पॉलिनेशन. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन पॉलिनेशन इट इज द नेसेसरी प्रोसेस फॉर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन साठी नेसेसरी असणारी प्रोसेस आहे. बघा, इथे मी काढून टाकलेला स्टेमन आणि कार्पेट या दोन्ही मध्ये होणारी जी प्रोसेस आहे आपण काय म्हटलेली आहे, पॉलिनेशन. तर पॉलिनेशन ही डेफिनेशन झाल्यानंतर आपल्याला बघायचे त्याचे दोन टाइप्स, त्याचे दोन सब टाइप्स कोणते आहेत, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. बघा, पॉलिनेशन इज डिवाइडेड इन टू टू पार्ट, सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. आता बघा, सेल्फ पॉलिनेशन, व्हॉट इज मीन बाय सेल्फ पॉलिनेशन. मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगते आणि तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. दी पॉलिनेशन ऑकर इन ओनली वन प्लांट, दी पॉलिनेशन इज ऑकर इन ओनली वन प्लांट कॉल्ड एज सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन अँड दी पॉलिनेशन इज ऑकर इन टू डिफरंट प्लांट कॉल्ड एज क्रॉस पॉलिनेशन. आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय. बघा, सेल्फ पॉलिनेशन इज ऑल्सो डिवाइडेड टू डिफरंट टाइप्स. एक पहिला टाइप आहे ऑटोगॅमी आणि दुसरा आहे काय आहे, जिप्नोगॅमी. कोणता आहे, जिप्नोगॅमी, ऑटोगॅमी, जिप्नोगॅमी. आता सेल्फ पॉलिनेशनचा पहिला जो टाइप्स आहे ऑटोगॅमी, त्याचा मीनिंग लक्षात घ्या. ते आंतर पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर्ड
कर यूनियन दूसरी डेफिनेशन ऑटोगैमी पॉलिनेशन आकर इन वन्दिवन फ्लावर प्रोड्यूस्ड ऑन सेम प्लांट कॉल्ड एज ऑटोगैमी म्हणजे जो ट्रांसफर ऑफ पोलन टू एंथ्रामांतर टू स्टिग्मा ही जी प्रोसेस आहे जर एकाच फ्लावर मध्ये घडून येत असेल तेव्हा त्याला आपण काय म्हणायचं आहे ऑटोगॅमी. आता ऑटोगॅमी साठी तुम्हाला एक मी फ्लावर काढून दाखवते आहे की जो बायसेक्शुअल फ्लावर आहे ज्याच्यामध्ये काय आहे अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही काय प्रेझेंट आहे मोरल्स प्रेझेंट आहे अँड्रोशियम आणि गायनोशियम असं बायसेक्शुअल फ्लावर आपल्या समोर मी काढून दाखवलेला आहे टिपिकल फ्लावर. याच्यामध्ये बघा हा अँथर आहे हा काय आहे अँथर आणि हा वरचा काय पार्ट आहे स्टिग्मा वरचा आहे स्टिग्मा. आता ट्रान्सफर ऑफ पोलन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर कॉल्ड एज ऑटोगॅमी म्हणजे जे पॉलिनेशन कशामध्ये घडून येतं एका सिंगल फ्लावर मध्ये घडून येतं त्याला आपण काय म्हटलेलं आहे ऑटोगॅमी. पॉलिनेशन ऑकर इन ओनली वन फ्लावर ऑफ सेम प्लांट ऍक्च्युअली सेम प्लांट मध्ये घडून येणारं जे पॉलिनेशन त्याला सेम पॉलिनेशन म्हणतोय. तर पॉलिनेशन ऑकर इन ओनली वन फ्लावर कॉल्ड एज ऑटोगॅमी इथे एक कन्सेप्ट क्लिअर ठेवा पॉलिनेशन ऑकर इन ओनली वन फ्लावर कॉल्ड एज ऑटोगॅमी जे ऍक्च्युअली जे पॉलिनेशन कशामध्ये घडून येतं सेम प्लांट मध्ये त्याला जनरली आपण काय म्हणतोय सेल पॉलिनेशन अँड दिस पॉलिनेशन इज ऑकर इन बायसेक्शुअल फ्लावर बघा तुमच्या समोर एक्झाम्पल दिलेलंच आहे पी मध्ये काय असतात अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही प्रेझेंट असतात आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतोय बायसेक्शुअल फ्लावर दोन्ही मोरल्स मेल मोरल आणि फिमेल मोरल्स दोन्ही प्रेझेंट असल्यामुळे आपण काय म्हणणार आहे बायसेक्शुअल फ्लावर. या बायसेक्शुअल फ्लावर मध्ये घडून येणारी जी पॉलिनेशनची प्रोसेस आहे त्याला काय म्हटलेलं आहे ऑटोगॅमी. ऍक्च्युअली याचे काही अडॅप्टेशन आहे किंवा याचेही दोन ग्रुप्स पडलेले आहेत दोन प्रकारचे फ्लावर्स याच्या समोर एक्झाम्पल घेतलेले आहे. तर कोणता आहे कॅस्मोगॅमस फ्लावर आणि क्लेस्टोगॅमस फ्लावर बघा तुमच्या समोरच आहे ऑलरेडी हे कशाचं एक्झाम्पल आपण बघत आहे सेल पॉलिनेशन. आता कॅस्मोगॅमस फ्लावर म्हणजे कोणतं फ्लावर ओपन फ्लावर टोटली कॅलिक्स करोला अँड्रोशियम गायनोशियम हे टोटली काय असतात ओपन होतात ओपन फ्लावर इज मॅच्युअर बघा लक्षात ठेवा कॅस्मोगॅमस फ्लावर म्हणजे ज्याच्यामध्ये ऑलरेडी अँड्रोशियम आणि गायनोशियम हे काय असतात डायरेक्टली एक्सपोज्ड होतात व्हेन फ्लावर इज ओपन बघा लक्षात ठेवा फ्लावर जेव्हा ओपन झालं तेव्हाच लगेच त्यामधले काय तर कॅलिक्स करोला बाजूला ठेवा अँड्रोशियम आणि गायनोशियम हे एक्सपोज होतात हे कोणत्या कंडिशन मध्ये राहतात एक्सपोज्ड कंडिशन मध्ये राहतात. ऍक्च्युअली ते एक्सपोज असले तरी ते सेल पॉलिनेशन घडून आणतील का नाही ऑलरेडी एक्सपोज जेव्हा असतील तर त्याच्यामध्ये तर ऑलरेडी चान्सेस कसे राहतील सेल पॉलिनेशनचे पण राहतील आणि क्रॉस पॉलिनेशनचे पण राहतील कारण ऑलरेडी अँड्रोशियम आणि गायनोशियम हे काय झालेली आहे एक्सपोज्ड कंडिशन मध्ये असल्यामुळे तिथे काय होऊ शकतो दुसराही पोलन ग्रेन त्याच्या स्टिग्मावर येऊन पडू शकतो किंवा तिथला पोलन ग्रेन दुसऱ्या फ्लावरवर जाऊन पडू शकतो म्हणजे दोन चान्सेस आहेत कोणत्या फ्लावर मध्ये कॅस्मोगॅमस फ्लावर आहे ऍक्च्युअली याला आहे तिथं असं म्हणतात ओपन फ्लावर याचे जे अँड्रोशियम आणि गायनोशियम हे एक्सपोज्ड कंडिशन मध्ये असल्यामुळे इथे दोन्ही चान्सेस असू शकतात मे बी सेल पॉलिनेशन ऑर क्रॉस पॉलिनेशन पण ऍक्च्युअली सेल पॉलिनेशन याच्यामध्ये घडू शकतं जेव्हा त्याच्यामध्ये कोणती कंडिशन असू शकते होमोगॅमस कंडिशन. आता व्हॉट इज मीन बाय होमोगॅमी आता व्हेन स्टिग्मा अँड पोलन ग्रेन्स आर मॅच्युअर सायमल्टेनियसली देन इट इज कॉल्ड एज होमोगॅमी. होमोगॅमी फ्लावर मध्ये होमोगॅमस मध्ये ऑलरेडी कोणती कंडिशन असते तर याच्यामध्ये स्टिग्मा आणि पोलन ग्रेन हे ऍट द टाइम काय होतात मॅच्युअर होतात तर ती जी प्रोसेस ती जी हे आहे टर्म्स आहे त्याला काय म्हटलेलं आहे होमोगॅमी म्हणजेच काय से ऑटोगॅमस फ्लावर मध्ये ऑटोगॅमी
पॉलिनेशन ची त्याच्यामध्ये कॅस्मोगॅमस कॅस्मोगॅमस फ्लावर जो आहे त्याला आपण ओपन फ्लावर म्हणतो. याच्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम हे एक्सपोज्ड कंडिशन मध्ये असल्यामुळे सेम पॉलिनेशन घडू शकतं, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तर जेव्हा ते होमोगॅमिक कंडिशन असेल तेव्हा पण त्याच्यामध्ये चान्सेस आहे क्रॉस पॉलिनेशनचे पण आता इथे दुसरेही एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्या स्टेट बोर्ड मध्ये क्लेस्टोगॅमस फ्लावर. आता क्लेस्टोगॅमस फ्लावर इज ऑल्सो कॉल्ड एज क्लोज्ड फ्लावर्स. लक्षात ठेवा हे कोणतं फ्लावर राहतं क्लोज्ड कंडिशन मध्ये क्लोज्ड फ्लावर. आता याच्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम एक्सपोज होत नाही, फ्लावर इज ओपन आफ्टर फर्टिलायझेशन. म्हणजे या फ्लावरचा एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे विच आर ओपन आफ्टर फर्टिलायझेशन. जेव्हा फ्लावरमध्ये काय करून येणार आहे फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशनच्या आधी काय करून येणार आहे सेल पॉलिनेशन, म्हणजेच काय ऑटोगॅमिक कंडिशन. कोणती घडणार आहे पॉलिनेशन ऑटोगॅमस, म्हणजे सेल फ्लावरमध्ये अँड्रोशियम गायनोशियम हे तसेच काय म्हणजे आधीच काय होतं त्याच्यामध्ये सेल पॉलिनेशन फ्लावर ओपन व्हायच्या आधीच त्याच्यामध्ये काय करून येतं तर सेल पॉलिनेशन करून येतं आणि फर्टिलायझेशन होतं आणि आफ्टर फर्टिलायझेशन फ्लावर इज ओपन. बघा याला म्हटलेलं आहे क्लेस्टोगॅमस फ्लावर, इट इज ऑल्सो कॉल्ड एज क्लोज्ड फ्लावर. बेस्ट एक्झाम्पल आहे कॉमिलिना बेंगालेन्सिस. हे बेस्ट एक्झाम्पल आपल्या परिचयाचं आहे, आपल्या आजूबाजूला सुद्धा स्प्रेडिंग झालेलं आहे त्याचं. याला केना म्हणतात, काय म्हणतात केना, केना जिकडे तिकडे आपल्या इकडे पसरलेलाच आहे, डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, आत्ताही खूप आजूबाजूला आहे डेव्हलप झालेला. कॅमिलिना बेंगालेन्सिस म्हणजेच केना म्हणतात त्याला मराठीमध्ये, काय म्हणतात केना. केनाचं जे प्लांट आहे तर त्याला काय म्हटलेलं आहे क्लेस्टोगॅमस फ्लावर. दुसरं एक्झाम्पल्स दिलेलं आहे त्याचं व्हायोला एक्झाम्पल्स दिली. जे दोन्ही एक्झाम्पल्स आहेत कशाचे आहे क्लेस्टोगॅमस फ्लावरचे म्हणजेच क्लोज्ड फ्लावर्स. तर याने तर 100% याच्यामध्ये काय घडून येणार आहे सेल पॉलिनेशन म्हणजेच कोणती ऑटोगॅमस कंडिशन येणार आहे. कशामध्ये ऑटोगॅमिक जे पॉलिनेशन आहे ते कोणत्या याच्यामध्ये क्लेस्टोगॅमस म्हणजे क्लेस्टोगॅमस फ्लावर किंवा क्लेस्टोगॅमी इज फेवर टू सेल पॉलिनेशन. ती ही कशासाठी असू शकते 100% ही प्रोसेस, हे जे फ्लावर कशासाठी डेव्हलप झालेलं आहे सेल पॉलिनेशन म्हणजेच हे काय प्रोड्युसेस आयडेंटिकल क्लोन्स, याच्यामध्ये काय आयडेंटिकल क्लोन्स याच्यामध्ये प्रोड्युस होतात. तर कॅस्मोगॅमस जे फ्लावर आहे याच्यामध्ये सेल पॉलिनेशन होणारच आहे जेव्हा ते होमोगॅमस कंडिशन असेल, पण बाय चान्सेस याच्यामध्ये काय असू शकतात क्रॉस पॉलिनेशन असू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला एक दुसरं एक्झाम्पल दाखवलेलं आहे क्लेस्टोगॅमस फ्लावर मध्ये आयोना. याच्यामध्ये जनरली कॅस्मोगॅमस फ्लावर आणि क्लेस्टोगॅमस फ्लावर सुद्धा याच्यामध्ये दोन्ही कंडिशन याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतात या प्लांटमध्ये आयोलामध्ये. तर इथे तुम्हाला ऑलरेडी वेन हाय हाय सम प्लांट्स डू हॅव बोथ कॅस्मोगॅमस फ्लावर अँड क्लेस्टोगॅमस फ्लावर असा प्रश्न तुमच्या स्टेट बोर्डच्या याच्यामध्ये टाकलेला आहे की काही प्लांटमध्ये फ्लावर कॅस्मोगॅमसही असू शकतात आणि क्लेस्टोगॅमसही असू शकतात. कारण तुम्हाला माहित आहे ऑलरेडी क्लेस्टोगॅमस फ्लावर असेल इट फेवर्स फॉर सेल पॉलिनेशन आणि कॅस्मोगॅमस फ्लावर जे असेल तर जनरली सेल पॉलिनेशनसाठीच आहे, पण ऑलरेडी ते त्याच्यामध्ये काय होऊ शकतं क्रॉस पॉलिनेशन सुद्धा होऊ शकतं त्याच्यामध्ये चान्सेस आहे. तर ज्या प्लांटमध्ये दोन्ही प्रकारचे फ्लावर असतील त्याचा मिनिंग क्लेस्टोगॅमस फ्लावर कशासाठी डेव्हलप झालेलं असेल स्पेशली सेल पॉलिनेशनसाठी. तर आता जाऊया दुसऱ्या टाईप्सकडे जिप्नोगॅमीमध्ये. कशामध्ये जिप्नोगॅमीमध्ये तर तुमच्या समोरच इथे आहे ऑलरेडी जिप्नोगॅमी. तर द पॉलिनेशन ऑकर इन टू डिफरंट फ्लावर प्रोड्युस्ड ऑन सेम प्लांट. बघा मला आधीच सांगितलं होतं सेम पॉलिनेशन इज ऑकरिंग ऑन द वन प्लांट, एकाच प्लांटमध्ये घडून येणारं जे पॉलिनेशन आहे त्याला आपण काय म्हणतो सेम पॉलिनेशन. ऑटोगॅमी आपण कम्प्लीट केलं आहे. जिप्नोगॅमी जे आहे तर जिप्नोगॅमीमध्ये पॉलिनेशन ऑकर्स इन टू डिफरंट फ्लावर प्रोड्युस्ड ऑन सेम प्लांट. बघा एकच प्लांट आहे आणि त्या एकाच प्लांटमध्ये दोन फ्लावर्स आहेत
कशामध्ये घडून येणार पॉलिनेशन जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे जिप्नोगॅमी. काय म्हटलेलं आहे जिप्नोगॅमी. दी पॉलिनेशन ऑकर इन टू डिफरंट फ्लावर प्रोड्यूस्ड ऑन सेम प्लांट. एकाच प्लांट मध्ये दोन फ्लावर आहे त्यांच्यामध्ये घडून येणार पॉलिनेशन त्याला आपण काय म्हटलेलं आहे जिप्नोगॅमी. आता बघा तुम्ही जिप्नोगॅमी म्हणजे काय कोणत्या प्रकारच्या फ्लावर मध्ये घडून येणार आहे युनिसेक्सुअल फ्लावर. व्हॉट इज मीन बाय युनिसेक्सुअल फ्लावर. दी फ्लावर इन विच ओनली वन कोरस इज प्रेझेंट आयदर मेल कोरस ऑर फिमेल कोरस आर प्रेझेंट विच इज कॉल्ड ॲज युनिसेक्सुअल फ्लावर. म्हणजे ज्या फुलामध्ये ज्या फ्लावर्समध्ये अँड्रोशियम असू शकतो किंवा गायनोशियम असू शकते त्या फ्लावरला काय म्हटलेलं आहे युनिसेक्सुअल फ्लावर. याचे बेस्ट एक्झाम्पल तुमच्यासमोर दाखवलेलंच आहे कुकरबिटा. आणि तुम्हाला माहित आहे बरेचसे आहे एक्झाम्पल्स याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये काय असतं पपया याचेही बेस्ट एक्झाम्पल्स आहे की याच्यामध्ये युनिसेक्सुअल फ्लावर असतं. म्हणजेच की याच्यामध्ये मेल असेल आणि याच्यामध्ये फिमेल असेल तर याच्यामध्ये घडून येणारं जे पॉलिनेशन आहे त्याला आपण काय म्हणतो जिप्नोगॅमी. सेम पॉलिनेशनचा दुसरा टाईप आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा कंडिशन कोणती युनिसेक्सुअल फ्लावर. याच्यामध्ये कोणतं फ्लावर असतं बायसेक्सुअल फ्लावर. बोथ गॅमेट्स आर प्रोड्यूस्ड इन सिंगल फ्लावर. याच्यामध्ये काय सिंगल गॅमेट्स आर प्रेझेंट इन वन फ्लावर्स. तर दोन एक्झाम्पल्स दोन टाईप्स आपल्या इथं आपण कम्प्लीट केलेले आहे सेम पॉलिनेशन विथ ऑकर इन ओनली वन प्लांट्स. ओनली वन प्लांट एकाच प्लांटमध्ये घडून येणार पण एका फ्लावरमध्ये आणि दोन फ्लावरमध्ये घडून एका फ्लावरमध्ये घडून येत असेल तेव्हा त्याला आपण काय म्हणतोय ऑटोगॅमी. आणि दोन फ्लावरमध्ये जेव्हा घडून येत असेल तेव्हा काय त्याला काय म्हणतो आपण जिप्नोगॅमी. तर लक्षात ठेवा दोन्हीचे एक्झाम्पल्स याचे दोन एक्झाम्पल कॅस्मोगॅमस फ्लावर आणि क्लेस्ट्रोगॅमस फ्लावर. आता जाऊया आपण सेकंड टाइप्स कडे. पॉलिनेशनचा सेकंड टाइप्स आहे क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन व्हॉट इज मीन बाय क्रॉस पॉलिनेशन. दी पॉलिनेशन ऑकर इन टू डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पीसीज ऑर डिफरंट स्पीसीज. सेम स्पीसीज ऑर डिफरंट स्पीसीज विच इज कॉल्ड ॲज क्रॉस पॉलिनेशन. लक्षात घ्या सेम पॉलिनेशन इज ऑकर इन ओनली वन प्लांट. तर त्याला काय म्हटलेलं आपण सेम पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन पॉलिनेशन ऑकर इन टू डिफरंट प्लांट म्हणावे सेम स्पीसीज ऑर डिफरंट स्पीसीज. एका स्पीसीजचं दोन चार प्लांट असू शकतात किंवा दोन वेगवेगळ्या स्पीसीजचे दोन प्लांट मध्ये घडून येणार जे पॉलिनेशन आहे ते काय त्याला काय म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. बघा क्रॉस पॉलिनेशन जनरली बघा तुम्ही तर खूप दूर दूर अंतरावर असणाऱ्या दोन प्लांट मध्ये घडून येणारं जे पॉलिनेशन आहे तर आपण काय म्हणतो क्रॉस पॉलिनेशन. आता क्रॉस पॉलिनेशन मध्ये जाऊया आपण जिनोगॅमी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲलोगॅमी. जिनोगॅमी इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲलोगॅमी. पॉलिनेशन ऑकर इन टू डिफरंट फ्लावर प्रोड्यूस्ड ऑन टू डिफरंट प्लांट हॅव ए सेम स्पीसीज. त्याच्यामध्ये काय असणार आहे सारख्या स्पीसीज मध्ये घडून येणार सारख्या स्पीसीज मध्ये वेगवेगळ्या दोन प्लांट मध्ये घडून येणार जे पॉलिनेशन आहे त्याला आपण काय म्हणतो जिनोगॅमी. इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲलोगॅमी. बघा मोस्टली जास्तीत जास्त प्लांट मध्ये घडून येणार जे पॉलिनेशन आहे ते कोणतं आहे जिनोगॅमी. आता इथे पॉलिनेशन ऑकर इन टू डिफरंट फ्लावर प्रोड्यूस्ड ऑन टू डिफरंट प्लांट हॅव ए सेम स्पीसीज सो इट इज कॉल्ड ॲज जिनोगॅमी. हॅव ए डिफरंट स्पीसीज विच इज कॉल्ड ॲज हायब्रिडायझेशन. विच इज कॉल्ड ॲज हायब्रिडायझेशन. आपल्या बुकमध्ये ती काही दिलेली नाही आहे ऑलरेडी. तर त्याचे ऍक्च्युली क्रॉस पॉलिनेशन इज डिवायडेड इन टू जिनोगॅमी अँड हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन मग जर आपल्याला घ्यायचं असेल तर तिथे कोणता शब्द आपल्याला बदलावा लागेल हॅव ए सेम स्पीसीजच्या ऐवजी हॅव ए डिफरंट स्पीसीज. डिफरंट स्पीसीज मध्ये घेतला जात असेल तेव्हा तिथे काय हायब्रिडाइज व्हेरायटी आपल्याला मिळते. तुम्हाला माहितच आहे ऑलरेडी हायब्रिडाइज व्हेरायटीचं बेस्ट एक्झाम्पल आहे बीटी कॉटन व्हेरायटी. कॉटनची जी नवीन व्हेरायटी आहे जी हायब्रिडाइज केलेली आहे जी मोस्ट व्हायबल व्हेरायटी आहे बीटी कॉटनची तर ती आहे कोणती हायब्रिडायझेशनचं एक्झाम्पल्स. आता इथे बघा क्रॉस पॉलिनेशनमध्ये एक महत्वाचं जे आहे महत्वाची
बघा तुम्ही एकाच प्लांट मध्ये घडून येणार जे पॉलिनेशन आहे आपण त्याला काय म्हणतो सेल पॉलिनेशन. दोन वेगळ्या प्लांट मध्ये घडून येणार जे पॉलिनेशन आहे त्याला आपण काय म्हणतो क्रॉस पॉलिनेशन. बघा तुम्ही एक प्लांट इथे आहे आणि दुसरं प्लांट दुसरीकडे आहे, खूप जास्त अंतरावर आहे, तर 1 किलोमीटरचं अंतर आहे. त्यांच्यामध्ये जे घडून येणारं पॉलिनेशन आहे म्हणून त्याला काय म्हणतात क्रॉस पॉलिनेशन, म्हणजे दोन डिफरंट प्लांट. मग ऑलरेडी त्या प्लांट मधला पोलन ग्रेन या प्लांट मध्ये येऊन पडण्यासाठी त्याला काय लागतं एजंट गरजेचा आहे, म्हणजेच एजन्सीज आर नेसेसरी फॉर क्रॉस पॉलिनेशन. पण ऑलरेडी सेल पॉलिनेशन मध्ये त्याची आवश्यकता आहे का, एजन्सीज आर नॉट रिक्वायर्ड फॉर सेल पॉलिनेशन, म्हणजे सेल पॉलिनेशन साठी कोणत्याही एजन्सीची काही गरज नाही आहे. पण क्रॉस पॉलिनेशन साठी एजंट्स किंवा एजन्सीज आर रिक्वायर्ड फॉर दिस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन साठी काय म्हणजे एजन्सीज पाहिजे. तुम्हाला माहितच आहे ऑलरेडी हवेमार्फत होणारं पॉलिनेशन, कीटकांमार्फत होणारं पॉलिनेशन, बॅट मार्फत होणारं पॉलिनेशन, म्हणजेच काय ह्या एजन्सीज आहेत, एजंट आहे पॉलिनेशनचे. तर एजन्सीज किती प्रकारचे आहेत, दोन प्रकारचे आहे, एक आहे बायोटिक एजन्सीज आणि दुसरे आहे अबायोटिक एजन्सीज. बघा अबायोटिक म्हणजेच काय, नॉन लिव्हिंग, ज्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणू शकता वाईट पॉलिनेशन. दुसरं त्याला आहे वॉटर पॉलिनेशन. व्हाईट आणि वॉटर कशामध्ये येणार आहे, अबायोटिक एजन्सीज मध्ये. आणि बायोटिक एजन्सीज मध्ये येणार आहे तर इन्सेक्ट पॉलिनेशन, एंटोमोफिली, इन्सेक्ट पॉलिनेशन, बॅट पॉलिनेशन, बर्ड पॉलिनेशन, असे पुष्कळ सारे स्नेक पॉलिनेशन कशामध्ये येणार आहे, बायोटिक मध्ये, बायोटिक एजन्सीज मध्ये. तर त्या सगळ्या एजन्सीज आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया.